नमस्कार, मी डॉक्टर आशालता गुट्टे एमपीएससी वाला या प्लॅटफॉर्मला आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आहे. आयोगाने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत मराठी विषयावरील, अशा प्रश्नांच्या शब्दसंग्रहावरील जे काही प्रश्न आहेत याचे विश्लेषण आपण आता सुरू करत आहोत. ही सिरीज आपण घेणार आहोत. आज आपण या सिरीज मधला पहिला भाग पाहूया, शब्दसंग्रह प्रश्न विश्लेषण भाग एक. आता यामध्ये आपण म्हणी, ज्या काही म्हणी आहेत या म्हणींच्या प्रश्नांचा आपण विचार करू. हा आपला पहिला प्रश्न, कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात, ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? म्हण पहिल्या पहिल्या लक्षात येतं की ही बोली आपल्याकडे कोणती आहे, वऱ्हाडी भाषा आहे ना. वऱ्हाडी भाषेतले भरपूर साहित्य आपण वाचत असतो. ही वऱ्हाडी भाषा आहे. काय अर्थ आहे या म्हणीचा, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात, म्हणजे काय आहे की स्वतःजवळ सर्व काही असताना इतरत्र शोधत फिरणे, म्हणजेच काखेत कळसानी गावाला वळसा, असा या म्हणीचा अर्थ आहे. आपण दुसरा प्रश्न पाहूया. घरदार ठाव ठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीज वस्तू स्वतः बरोबर घेऊन हिंडावे लागते, या अर्थाची म्हण ओळखा. आपण पर्याय जर पाहिले, विंचवाचे बिराड पाठीवर. आता विंचवाचे बिराड पाठीवर तर हीच म्हण सरासरी लागू पडते असं तरी आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे. तरी आपण बाकी पाहू. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, काय अर्थ आहे या म्हणीचा, की एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली की सगळेजण त्याच्याशी वाईट वागू लागतात. आणि हे आपण व्यवहारात सुद्धा अनुभवतो, कारण या म्हणी म्हणजे जुन्या आपल्या लोकांच्या अनुभवांच्या खाणी आहेत, ज्या आधी सत्य होत्या आताही आहेत आणि पुढेही असणार आहेत. आज पण आपल्यावर वाईट परिस्थिती आली की सगळेजण आपल्याला सोडून जातात, आपलं म्हणणारही आपल्याजवळ थांबत नाही. आणि हे त्रिकालाबाधी सत्य आहे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली की सगळेजण त्याच्याशी वाईट वागू लागतात, म्हणजे ही म्हण याला लागू पडणार नाही. तिसरी म्हण काय आहे, गरीबाच्या घराला सावकाराची कडी ना. कारण हे खरंच आहे की हे त्रिकालाबाधी सत्य आहे हे सुद्धा, गरीबाच्या घराला सावकाराची कडी. कारण गरीब व्यक्ती हे कायम कर्जात बुडालेले असतात, गरीब व्यक्तीवर कायम इतर मोठे लोक वर्चस्व गाजवत असतात, म्हणजे हेही म्हण या अर्थाला लागू पडणार नाही. घर नादार वाऱ्यावर बिराड, ज्याला घर दार नाही तो कुठेही बिराड मांडत असतो, इथे तिथे इथे तिथे. परंतु मग आता दोन्ही म्हणीचा अर्थ आपल्याला बऱ्यापैकी सारखा वाटतो, बऱ्यापैकी आपलं कन्फ्युजन वाढतं की सारखं आहे, मग आता काय निवडायचं. असं म्हणी असे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत येतात आणि मग विद्यार्थी कन्फ्यूज होतात की आता कोणतं उत्तर निवडायचं. त्यावेळेस आपण अॅक्युरसी थोडस चेक करूया की कोणती म्हण आहे जी तंतोतंत लागू पडते. बऱ्याच वेळा असं होतं की काही म्हणी 60% लागू पडतील, काही म्हणी 80% लागू पडतील, काही म्हणी 95% लागू पडतील. मग जास्त म्हण लागू कोणती पडते आहे ते आपले उत्तर असले पाहिजे. मग आता आपण दोन्हीचा विचार केला तर विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे याचा अर्थ काय आहे, की घरदार नाही, काहीच नाही, स्वतःजवळ ज्या काही चीज वस्तू आहेत ते इतरत्र पाठीवर मांडत असतो आणि घेऊन फिरत असतो, आज या गावी उद्या त्या गावी. आणि या अर्थाशी एकदम साजेशी परफेक्ट म्हण आपल्याला सापडते, ते म्हणजे विंचवाचे बिराड पाठीवर. त्यामुळे हे उत्तर नसता आपले उत्तर क्रमांक एक असले पाहिजे. थोडस प्रश्नाचा रोख वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, तो रोख आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे काय महत्वाचं आहे, तुमची दिशा महत्वाची आहे. जेवढी आपली योग्य दिशा ठरेल तेवढा आपल्याला लवकर न्याय मिळणार आहे. प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामने लगेच श्रीकांतचे संधान मानले, म्हणतात ना काय बघा ना, प्रभाकरराव निवृत्त आले, एक गेले आणि दुसरे यांनी दुसऱ्याशी लगेच संधान बांधलं. आपण पाहूया काय आहे, जसे शिक्षण तसे लक्षण, हे तर नक्कीच असणार नाही. कारण शिक्षणावरून आपलं लक्षण दिसत असतं, आपणही पाहतो जे खूप त्या विषयातले तज्ज्ञ असतात त्यांचा आचार विचार खूप चांगले असतात है ना. आणि जे खूप उथळ ज्ञान असतं यांना खळखळाट फार असतो, काही अर्धवट ज्ञान असतं आणि मग त्यांना समाजात कसं वावरायचं हेही कळत नाही, म्हणजे हे त्याला लागू पडणार नाही. जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराकळी हे मात्र लागू पडते असं तरी आपल्याला दिसत आहे. आता तरी बाकी म्हणींचा आपण विचार करू, कारण पटकन उत्तर लिहून मोकळं नका होऊ. जुलमाचा राम राम,
ना, काही गोष्टी आपल्याला बळजबरी कराव्या लागतात, आपल्या मनात इच्छा नसताना कराव्या लागतात. हा जुलमाचा राम राम. जेथे भाव तेथे देव, है ना, जिथे भाव आहे तेथे देव प्रसिद्ध प्रसन्न होणारच आहे. भाव आहे तिथे देव येणार, म्हणजे कर्म आहे तिथे यश हे येणारच आहे. मग आता ह्यात मनी अजिबात लागू पडणार नाही, म्हणजे हीच अर्थ आहे. जा त्याची बोलावं, जाणार आहे त्याला सुद्धा व्यवस्थित रित्या पाठवणे, आणि येत्याची पाठराखी, आणि येणार आहे याला सुद्धा व्यवस्थित पाठराखण करावी. म्हणजे प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान बांधले, म्हणतात ना जात्याची बोलावू आणि येत्याची पाठराखी. ही मन जास्त लागू पडते. वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते, या अर्थाची म्हण सांगा. पाहूया आपण म्हणी, दुःख्या गायीच्या लाथा गोड. हा नक्कीच ही म्हण त्याला लागू पडणार नाही. का पडणार नाही? कारण दुःख्या गायीच्या लाथा गोड म्हणजे काय आहे? एखाद्याकडून आर्थिक लाभ मिळतो आहे तर त्याचा त्रास सहन करण्याची सवय देखील आपल्याला लागून जाते. म्हणजे आपण सहन करतो त्रास, है ना, पैसे कमवणाऱ्याचा त्रास आपण सहन करतो. रोज मरे त्याला कोण रडे. हा, ही म्हण मात्र याला तंतोतंत लागू पडणारी आहे असं तरी आपल्याला नक्कीच वाटत आहे. वारंवार वाईट घडत गेलेला आहे, वारंवार घडते तर आपल्याला सुद्धा दुःख सहन करण्याची सवय लागून जाते. काय रोजच आहे आणि आपण ते सहन करतो. असं म्हणतात ना की बऱ्याच पालकांना अशी सवय असते, लहान मुलांना बेदम मारतात. सवयच असते, मार 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 मार. पण मारून लहान मुले सुधरत नसतात, ती कोडगी बनतात. का? कारण त्यांना मार खाण्याची सवय लागलेली असते, हे सुधरत नसतात. त्यामुळे मुलांना मारणे हा उपाय नाहीये त्यावर. तोच हा प्रकार आहे, रोज मरे त्याला कोण रडे. रोजच घडताय, रोजच दुःख आहे, तर ते दुःख आपल्या अंगवळणी पडतं आणि आपल्याला सहन करण्याची सवय लागते. बाकी म्हणीचा आपण विचार करूया, पुढच्या ठेस मागचा शाणा, है ना. म्हणजे पुढच्या व्यक्तीवरून कायम आपण अनुभवातून शाणे होत असतो, इतरांचा अनुभव हा आपल्याला शहाणपणा शिकवत असतो. झाकले मोठ सव्वा लाखाची. आपल्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत, काही गोष्टी झाकून ठेवणे हेच फायद्याचे असते. ते ओपन करून सांगण्याची गरज असणार नाही. झाकले मोठ सव्वा लाखाची, जेवढं आहे ते गुपितच ठेवलेले चांगले असते. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा. अतुलला कितीतरी वेळा सांगितले की कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस, तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले. म्हणतात ना, पाहूया काय आहे. वेड पांघरून पेडगावला जाणे हे तर नक्कीच असणार नाही. कारण काही लोक असे असतात, वेड्याचं सोंग घेतात आणि आपले सर्व इच्छित कामे साध्य करून घेतात. मग हा त्याला नक्कीच लागू पडणारी ही म्हण नाहीये. वड्याचे तेल वांग्यावर म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर, ही पण लागू पडणार नाही. पालत्या घड्यावर पाणी, हा ही मात्र लागू पडते. कारण पालतं घडा आहे, त्याच्यावर किती पाणी घाला, त्याचा उपयोग आहे का? घडा भरणार आहे का? कधीच नाही. घडा त्या पाण्याचा उपयोगच करून घेणार नाही. मग याला आपण किती सांगितलंय अतुलला, तरी त्यांना त्याचा उपयोग काहीच होणार नाही. कारण तो आत्मसात करणार नाही, तो ऐकतच नाही. इकडे ऐकायचं, इकडं सोडून द्यायचं. त्यामुळे आपल्याला ही म्हण जास्त लागू पडते. आता समजा ही म्हण आहे, चुलीतून निघून वैलात जाणे. म्हणजे एक चुलीत निघून वैलात, म्हणजे आगीतून उठून फुपाट्यात जाणे. म्हणजे एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात जाणे, म्हणजे ही म्हण लागू पडणार नाही. त्यामुळे आपले उत्तर काय असले पाहिजे? पालत्या घड्यावर पाणी. हेही गोष्ट डोक्यात घ्या की ज्या वेळी असं होतं की दोन म्हणीत कन्फ्युजन आहे, दोन प्रश्नात, त्यावेळी अॅक्युरेसी बघा. कधी कधी काय होतं, एखाद्या म्हणीचा अर्थच लवकर कळत नाही. एलिमिनेशन पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते आपल्याला जास्तीत जास्त करेक्ट आन्सर कडे घेऊन जाईल. तर ही पद्धत आपण अवलंबणे गरजेचे आहे. अमितला प्राचार्यांनी ज्या विचारण्यासाठी बोलावले, अमित बिनधास्त त्यांना सामोरा गेला, यालाच म्हणतात ना. तर म्हणी जर आपण पर्यायातल्या पाहिल्या तर उथळ पाण्याला खळखळाट फार, हे नक्कीच असणार नाही. याचा अर्थ काय आहे? अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाया मारतो असा याचा अर्थ. म्हणजे ही लगेच नाहीये. गुडघ्याला बाशिंग म्हणजे उतावेळपणाची कृती.
व्यवस्थापन अर्थ त्याला लागू पडणार नाही, कर नाही त्याला डर नाही। हा ही म्हण मात्र लागू पडते की ज्याला कर नाही त्याला डर नाही, की ज्याने एखादं चुकीचं कार्य केलंच नाही तर त्याला अजिबात भिण्याची गरज नाही। मग अमितने काही केलंच नाही तर प्राचार्यांनी जरी बोलवलं तर तो बिनधास्त सामोरा जाईल, कारण त्याने केलंच नाहीये, त्यामुळे त्याला भिण्याचे कारण नाही। आता ही जी म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, ही पण लागू पडणार नाही। काय अर्थ आहे? जो मनुष्य फार शहाणपणा करतो याचे मुळीच काम होत नाही, त्यामुळे ही सुद्धा म्हण लागू पडणार नाही। म्हणजे आपले उत्तर कर नाही त्याला डर नाही हे असले पाहिजे। सातव्या प्रश्नाकडे आपण जाऊया। उथळ पाण्याला खळखळाट फार, आत्ताच आपण त्याचं स्पष्टीकरण पाहिलं ना, या वाक्याचा योग्य पर्याय निवडा। मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच, ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो, वाजवी पेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये। आता हे तीन पर्याय जर आपण पाहिले तर मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच असतात, पण ही म्हण काही याला लागू पडणार नाही, म्हणजे ही म्हण असणार नाही। ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो, म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट पार, की असे लोक असतात, फार थोडं असतं पण एवढं दाखवतात की हा फार तज्ज्ञ आहे, पण असं काही असं वाजवी पेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये, पण ही काही अशी फार म्हण नाहीये, त्यामुळे आपल्याला योग्य पर्याय निवडायचे। पण ही त्याला फारशी लागू पडणार नाही की उथळ पाणी आहे त्याला खळखळाट फार। अॅक्युरसी पाहिली तर फक्त ब पर्याय त्याला जास्त लागू पडतो, म्हणून काय उत्तर असले पाहिजे? फक्त ब बरोबर असले पाहिजे। तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे, या म्हणीचा नेमका अर्थ काय? नको त्यावेळी हवे ते घडणे असं तर नक्कीच असणार नाही, नको त्याला नको ते मिळणे असंही असणार नाही, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे हे मात्र 100% असू शकतं, कारण नैसर्गिक नाहीये। तरण्याचे झाले कोळसे, नैसर्गिक रित्या तरुणाचं कोळस काही होणार नाही, आणि म्हाताऱ्याला आले बाळसे आणि म्हाताऱ्यालाही बाळस येणार नाही, परंतु अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे, आणि असा प्रकार आढळतो आपल्या समाजात सुद्धा, कारण तरुण व्यक्ती हे आळशी झालेले आहेत आणि आळशी होऊन हे कोळस त्यांच्या यांच्या कार्याच कोळस झालेलं आहे असं आपल्याला समाजात पाहायला मिळतं, कारण काहीच काम करत नाहीत। आणि तरुणे मात्र बिचारे या वयात आपणही पाहतो समाजात की आपण विचारतो त्यांना, तुम्ही या वयात सुद्धा काम करता का? आणि खूप कष्ट करत असतात, किती म्हातारे झाले तरी त्यांना कष्टाशिवाय पर्याय नसतो, म्हणजे असा त्याचा एकूण अर्थ आहे। म्हणून आपले उत्तर तीन असले पाहिजे, तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे असा नक्कीच असणार नाही। पडते बारभाईचे कारस्थान या म्हणीचा अचूक अर्थ सांगा। अनेक लोक एकत्र आले की एकमेकाविषयी सल्ला मसलत करतात हे नक्कीच असणार नाही। कारभारी एकत्र येऊन काम करतात तेव्हा कट कारस्थान होते असंही नाही। अनेकांनी मिळून कारभारीचे इथे काही फारसं घेणं देणं नाही, अनेकांनी मिळून धंदा सुरू केला की धंद्याची वाट लागून जाते असंही काही नाही, वाटच लागते असं नाही, काही व्यवसाय हे यशस्वी सुद्धा होतात। एका कामाची चिंता करणारे अनेक असल्यास कामात मोडता घालणारे काही जण निपसतात, ही मात्र म्हण जास्त करेक्ट आहे। की बऱ्याच वेळा असं होतं ना, खूप जण चिंता करणारे एकाच कामाची, त्यावेळेस त्या कामामध्ये मोडता घालणारे बरेच जण आपल्याला सापडत असतात, म्हणजे फक्त काय येईल? फक्त ड बरोबर, बाकी कोणतेही बरोबर असणार नाही। हा प्रश्न पाहूया आपण। विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढील पैकी कोणती म्हण वापरली जाते? विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन म्हणी पाहूया आपण। उथळ पाण्याला खळखळाट फार हे नक्कीच असणार नाही, कारण अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाया मारतो, अंथरून पाहून पाय पसरावे हे पण असणार नाही। घोडे खाई भाडे, हा अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे काय? जेवढी आपली कुवत आहे त्याच पद्धतीने आपले पाय पसरले पाहिजे, म्हणजे ह्या दोन्ही असणार नाही। घोडे खाई भाडे म्हणजे घोडं लावलेलं आहे व्यवसायाला, आणि जेवढं काय भाडं येईल ते घोड्यासाठीच खर्च करावा लागतो आहे, म्हणजे विशेष किफायत
नाही असं ते वर्णन आहे. विशेष किफायत नसलेला धंदा आहे, जे काही येते ते घोड्यालाच जात आहे, म्हणजे फायदा नाही तोटा नाही असा अर्थ. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ले ना. मग आता इथं याचा अर्थ काय आहे, गाजराची पुंगी केलेली आहे मग ती वाजली तर उत्तमच आहे, नाही वाजली तरी तिचा उपयोग आपल्याला अन्य पद्धतीनं करता येतो, म्हणजे आपल्याला ते खाता येतं, आपण अन्य पद्धतीनं त्याचा उपयोग करता येतो, म्हणजे ही म्हण त्याला तंतोतंत लागू पडणार नाही. जर सर्वात जास्त म्हण लागू पडत असेल तर घोडे खाई भाडे. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणे समानार्थी म्हण पुढील पैकी कोणती? उथळ पाण्याला खळखळाट फार, अर्धी टाकून सगळी लादावणे, दुरून डोंगर साजरे हजेर तो वजे. उथळ पाण्याला खळखळाट फार काय आहे अर्थ? की उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय, की आता मघाशीच आपण पाहिले अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाया मारतो. अर्धी टाकून सगळी ला धावणे म्हणजे हातच सोडून द्यायचं, अर्धवट जे केलंय आणि जे पळत आहे त्याच्याच पाठीमाग लागणं ही त्याला लागू पडते. दुरून डोंगर साजरे ना, म्हणजे एखादी गोष्ट दुरूनच आपल्याला चांगली दिसते. हजीर तो वजीर म्हणजे जो उपस्थित असेल तोच त्याचा वजीर असेल. म्हणजे आपल्याला यात सगळ्यात लागू पडणारी म्हण कोणती आहे तर दोन नंबरची आहे. मेल्या म्हशीला मणभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? मोठे नुकसान होणे, माणूस गेले म्हणून त्याची किंमत कमी होत नाही, माणूस गेल्यावरच किंमत कळते, गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे ही जास्त लागू पडते. तर मोठे नुकसान होणे लागू पडणार नाही, माणूस गेले म्हणून त्याची किंमत कमी होत नाही, माणूस गेल्यावरच किंमत कळते असंही नाही. पण आपल्याकडे एक सवय आहे की माणूस मेला की मगच त्याची स्तुती केली जाते. समाजात माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची स्तुती करणारी संख्या फार कमी, बोटावर मोजण्या इतकी, आणि निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे जिवंतपणे आपण स्तुती करत नाही, मेल्यावरच स्तुती करतो, बरा होता गेला आहे ना, आपण जिवंतपणे त्याची स्तुती करत नाही. खर तर जिवंतपणीच ती स्तुती करायला पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या चांगल्या कार्यासाठी प्रेरणा मिळत असते, आपण त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. पण असं होत नाही, माणूस मेल्यावरच मग त्याची वाढून स्तुती करण्याची सवय आहे. म्हणजे मेल्या म्हशीला मनभर दूध आहे तोपर्यंत काहीच नाही, आणि मेल्यावर देणे याला काही फायदा नाही. सगळेच मुसळ केरा, आता याचा अर्थ काय आहे? सर्व मेहनत व्यर्थ गेली म्हणजे काही फायदा झाला नाही. सर्व मेहनत व्यर्थ गेली, सर्वांचा हिरमोड झाला नाही. महत्वाची गोष्ट विसरली, खरं तर आयोगाने हेच उत्तर दिलेले आहे, महत्वाची गोष्ट विसरली. परंतु हे उत्तर असू शकत नाही, कारण सगळे मुसळ केरात म्हणजे काय? मुसळाने आपण काय कुठलं पाहिजे? अन्नधान्य. आपण मुसळाने जर कचरा कुटत असू तर याचा फायदा आहे का आपल्याकडे? काहीच फायदा नाही. म्हणजे काय आहे महत्वाची? काही फायदा झाला नाही म्हणजे सर्व मेहनत व्यर्थ गेली, हा त्याचा प्रॉपर अर्थ. महत्वाची गोष्ट विसरली असं असणार नाही, अपेक्षा भंग झाला असाही त्याचा अर्थ असणार नाही. ह्या म्हणी पाहूया आपण, म्हणी आणि त्यांचे अर्थ आपण जोड्या लावू त्याच्या. कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजे वाईटात आणखी वाईट घडणे ना. कशात काय नि फाटक्यात पाय, आधीच वाईट आहे आणि त्याच्यात परत वाईट घडत आहे. काडी चोर तो माडी चोर, मग याचा अर्थ काय आहे? शुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे, छोटे छोटे अपराध करणारे लोक आणि याचा अपराध डायरेक्ट मोठ्या अपराधाशी जोडणे म्हणजे काडी चोर तो माडी चोर. कानात बुगडी गावात फुगडी म्हणजे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचं प्रदर्शन करणे ना. आपल्या जवळ थोडीशी संपत्ती ही अशी प्रदर्शित करत असणे म्हणजे कानात बुगडी आणि गावात फुगडी. काशीत मल्हारी महात्म्य म्हणजे नको तिथे नको ती गोष्ट करणे, कारण मल्हारी महात्म्य खरं तर कुठे सांगायला पाहिजे? तिकडे जेजुरी गडावर सांगायला पाहिजे. पण मल्हारी महात्म्य कुठं सांगितलेलं आहे? काशीत. म्हणजे नको तिथे नको ती गोष्ट करणे, म्हणजे आपला दोन पर्याय उत्तर असले पाहिजे. तुला मल्ल खांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबास कशाला दोष देतोस? वाक्याच्या संदर्भानुसार योग्य म्हणीचा पर्याय निवडा.
पाहूया आपण काय आहे नावडतीचे मेटळणे. असं नक्कीच असणार नाही, कारण एखादी गोष्ट नावडती आहे ती आपल्याला कायम आवडत नाही, कायमच. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काही बोलणे, म्हणजे अगदी म्हणजे अक्कल नसल्यासारखं जे लोक बोलतात की नाही ते उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, काही विचार न करता बोलणे. नाचता येणा अंगण वाकडे हे मात्र करेक्ट आहे. मुळात ते आपल्यालाच येत नाही आणि मग आपण इतरांना दोष देतो. नाचता येणा अंगण वाकडे म्हणजे तुला मल्ल खांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबाला कशाला दोष देतो, खांबच आहे वाकडा. असं दोष देणे म्हणजे नाचता येणा अंगण वाकडे. दुरून डोंगर साजरे असंही असणार नाही. एखादी गोष्ट आपल्याला दुरूनच चांगली वाटत असते हाही नक्कीच नाही. म्हणजे केवळ क बरोबर आहे, अ ब व ड चूक आहे. दाम तसे काम या अर्थाची म्हण शोधा. दाम तसे काम, जन्म आला हेला पाणी वाहत मेला ना, म्हण आहे ना आपल्याकडे, जन्म आला हेला रेडा पाणी वाहता वाहता मेला, है ना. हेलाच जन्माला आलेला आहे आणि पाणी वाहत वाहत मेला म्हणजे निर्बुद्ध लोक कष्ट करता करताच मरतात. डोंगर पोखरून उंदीर करणे म्हणजे खूप मोठे कष्ट करून लहानसा फायदा होणे. जशी देणावळ तशी धुनावळ, जसं देतोय आपण तसा त्याचा फायदा होतो. म्हणजे तसं आपल्याला त्याचं प्रॉफिट मिळत असतं. जसं देऊ तसं रिटर्न आहे आपल्याला. जशी देणावळ तशी धुणावळ म्हणजे दाम तसे काम आहे. जसं आपण दाम देऊ तसं ते कृत्य होणार आहे. जळत्या घराचा पळता वासा म्हणजे दिवाळखोर मनुष्याच्या संपत्तीतून जेवढे हाती लागेल तेवढेच, असा याचा अर्थ आहे. म्हणजे सर्वात जास्त लागू पडणारी म्हण जशी देणावळ तशी धुणावळ म्हणजे फक्त क बरोबर आहे. अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठे पण लागते हा अर्थ सूचित करणारी पुढील पैकी योग्य म्हण ओळखा. अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठे पण लागते ना, आपण व्यवहारातही ते अनुभवत असतो. मग वासरात लंगडी गाय शहाणी तेच आपल्याला सापडतं, खूप वासरच आहे. मग त्यात सर्वात मोठी कोण? गाय. गाय जरी लंगडी असली तर ती त्याच्यात काय आहे? शहाणी आहे. म्हणजे सगळे अर्धवट शहाणे आहेत आणि त्याच्यात एखादे अडाणी लोक आहेत आणि त्याच्यात एखाद थोडंफार अर्धवट शहाणा असेल तर तो त्याचा बॉस असतो, है ना. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो फार शहाणपणा करतो याचे मुळीच काम होत नाही. साडेतीन शहाणे, है ना. म्हणजे असे साडेतीन शहाणे मिळाले की आपले कोणतेच काम होत नाही, कामाचा बट्ट्याबळ होतो. गरजेल तो पडेल काय, म्हणजे जो कायम गर्जना करतो हे कधीच कार्य करत नाही, म्हणजे फक्त बोलके. कृती शून्य. म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. म्हणी आणि अर्थ यांच्या जोड्या आपण पाहूया काय असतील. दाम करी काम काय आहे? पैशाने सर्व कामे साध्य होतात. पळसाला पाने तीनच. कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. कोल्हा काकडीला राजी. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना बाळतात, कारण कोल्हा शूद्र आहे, काकडी दिली तरी खुश. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना बाळतात. खाई त्याला खवखवे. वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात त्याची सतत सळ डाचत राहते. म्हणजे पर्याय तीन हे बरोबर असले पाहिजे. प्राजक्ता नुकतीच स्वयंपाक करायला शिकू लागली होती, पण ती तिच्या मैत्रिणीमध्ये मी सर्व स्वयंपाक उत्कृष्ट बनविते, मला सर्व पदार्थ चविष्ट बनविता येतात अशा बढाया मारायची. या वाक्समूहासाठी खालील दिलेल्या मणीतून योग्य मणीचा पर्याय निवडा. एक ना धड भारावर चिंध्या असं असणार नाही, कारण खूप म्हणजे आपल्याला ज्याचा काहीच उपयोग नाही असे लोक, पण हा त्याचा काही अर्थ असणार नाही. उचलली जीभ लावली टाळूला हेही असणार नाही. विचार न करता बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार हेही असणार नाही. कसे? प्राजक्ता नुकती स्वयंपाक करायला शिकू लागली होती, पण ती तिच्या मैत्रिणीमध्ये सर्व स्वयंपाक उत्कृष्ट बनवते. म्हणजे हे उत्तर आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे म्हणजे आता आता कुठं ती शिकते, अजून तिला काहीच येत नाही, तरी त्याचा गवगवा फार मोठा आहे. ती असं सांगते की मला सर्व येतं, फार कमी आहे पण तरी दाखवते. अशा लोकांची संख्या समाजात प्रचंड आहे, है ना. उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग हे असणार नाही, बरोबर. अतिशय उतावीळपणाची ती कृती हेही त्याला लागू पडणार नाही. म्हणजे पर्याय तीन हा जास्त योग्य पर्याय आहे, तो त्याला लागू पडणारा पर्याय आहे.
कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ, कोल्ह्याला काकडी आवडते असं नक्कीच नाही, द्राक्ष आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो असंही नाही, शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात करेक्ट अर्थ आहे. कोल्हा काकडीला राजी, शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळत असतात, सर्व पर्याय चूक हे पण असणार नाही. ओके चला आज इथपर्यंतच, आपण याचा पुढील भाग परत लवकरच घेऊ. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.